नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 55 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणी छोटा राजनसह सर्व 9 दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अघोषित युती, प्रत्येकी 3 जागा लढवणार. आणि शंतनू गोयल परभणीचे तर बीजी पवार जालन्याचे नवे जिल्हाधिकारी. आता सविस्तर बातम्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर कारखान्यांना प्रति टन 55 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं काल घेतला. 2017-18 या वर्षातल्या हंगामासाठी ही मदत असणार आहे. ही मदत कारखान्यांच्या वतीनं थेट शेतकऱ्यांना देण्यात येईल. साखरेचे दर घटल्यानं ऊस उत्पादक आणि साखर कारखाने अडचणीत आले होते, मात्र या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठीचा एक प्रयत्न म्हणून सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री वय वंदन योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी असलेली याआधीची 7.5 लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपये करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेला 2019-20 पर्यंत मुदतवाढ देण्याला, तसंच हरित क्रांती कृषी उन्नती योजनेकरता 2019-20 या वर्षासाठी 33,273 कोटी रुपये निधी देण्यास देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. ही मुदत 1 मे रोजी संपणार होती. एकरकमी कर्ज परतफेड योजनेची मुदत यापूर्वीच 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईतले पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणी काल मुंबईच्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका विशेष न्यायालयानं प्रमुख आरोपी छोटा राजनसहित सर्व 9 दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्रकार जिग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ या 2 आरोपींची न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं प्रत्येक आरोपीला 26 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. पत्रकार जेडे यांची जून 2011 मुंबईतल्या पवई भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध असून काँग्रेस प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहील, असं आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. प्रकल्पाच्या परिसरात सागवे इथं झालेल्या सभेत ते काल बोलत होते. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही, परंतु लोकांच्या घरांवर नांगर फिरवून केलेला विकास काँग्रेसला नको आहे. 70% लोकांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असेल तर शासनाचा प्रकल्पासाठी आग्रह का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात मराठा समाज आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं 8 जिल्ह्यांमधलं सर्वेक्षण पूर्ण केलं असून उर्वरित भागात याचं काम सुरू असल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ सर्जेराव निमसे यांनी दिली आहे. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ दत्ता बाळसराफ, डॉ राजाभाऊ करपेंसह सदस्य सचिव डॉ डी डी देशमुख उपस्थित होते. राज्यातल्या 5 संस्थांना या सर्वेक्षणाचं काम दिलेलं असून याबाबत निवेदनं आणि त्यांची सुनावणी घेतली जात आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाश्रमदानामध्ये राज्यातल्या 5 लाख नागरिकांनी सहभाग घेतल्याचं पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाणलोट विकासाचं काम शास्त्रीय पद्धतीनं करणं गरजेचं असून आपली संस्था यासाठीच प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य करत असल्याचं ते म्हणाले. या कामी राज्य सरकारनं सहकार्य केलं असल्याचंही खान यांनी नमूद केलं. दरम्यान खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी काल वैजापूर तालुक्यातल्या कोल्ही आणि सावखेड खंडाळा इथं श्रमदान केलं. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी येत्या 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात अघोषित युती झाली असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 3-3 जागा लढवणार आहेत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि परभणी हिंगोली या 3 मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, अमरावती आणि चंद्रपूर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश कराड यांनी काल उस्मानाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. उस्मानाबाद लातूर बीड या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी घोषित केली आहे. राज्यातल्या जनतेच्या मनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड रोष असून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही सरकार बदलाची नांदी ठरणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला प्रवेश हा भाजप आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान कराड यांनी निवडणुकीसाठीचे आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय राज सय्यद अहमद सय्यद नूर आणि अशोक जगदाळे या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून सुरेश धस तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजकिशोर मोदी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार सुरेश देशमुख, शिवसेनेकडून विप्लव बजोरिया यांनी तर अपक्ष म्हणून सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशीलकुमार देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्राणी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवाजी सहाणे यांना काल उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या वतीनं नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज घोषित केला आहे. राज्य सरकारनं काल 27 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी UPS मदान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या आयुक्तपदी RA राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांची नियुक्ती झाली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी P शिवशंकर यांची नाशिक इथं आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त BG पवार यांची नियुक्ती झाली आहे. 10 रुपये किमतीची पिण्याच्या पाण्याची बाटली 40 रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्हा ग्राहक मंचानं औरंगाबाद शहरातल्या आयनॉक्स चित्रपटगृह आणि कोका कोला कंपनीला एकूण 18,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर कराव्यात यासाठी फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र FESCOM संघटनेच्या वतीनं काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. औरंगाबाद महापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या 8 मोठ्या हॉटेलसह 25 दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 100 किलोहून अधिक कचरा निर्माण होत असल्यास संबंधितांनी प्रक्रिया करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यावरच काही नागरिक कचरा टाकत असल्याचं आढळून आल्यानं अशा नागरिकांकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. राज्यामध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि सामाजिक घटकांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर निवडणूक साक्षरता राज्य समिती गठीत करण्यात आली आहे. या क्लबमध्ये 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सदस्य म्हणून समावेश असणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची कार्यकारी समिती स्थापन करून निवडणूक साक्षरता क्लब चालवण्यात येणार आहे. येत्या 4 दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 40° सेल्सिअसहून जास्त तापमान राहणार असून विशेषतः परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवणार असल्याचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिला आहे. येत्या 6 आणि 7 तारखेला लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिशय हलका पाऊस होण्याची शक्यताही विद्यापीठानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 55 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणी छोटा राजनसह सर्व 9 दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अघोषित युती, प्रत्येकी 3 जागा लढवणार. आणि शंतनू गोयल परभणीचे तर BG पवार जालन्याचे नवे जिल्हाधिकारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.